छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं ब्राह्मणीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं रामदासीकरण ज्यांनी केलं अशाच व्यक्तींना महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रभूषण पुरस्कार देतं आज आप्पा धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देणं म्हणजे शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्याचं समर्थन करण्यासारखं आहे कारण या अगोदरसुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तोडून मोडून वापरला महाराष्ट्रभर पुरंदरेंच्या वादग्रस्त इतिहासाला विरोध झाला महाराष्ट्रभूषण पुरस्काराला विरोध झाला तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहावीस लोकांमध्ये दिला आज सुद्धा त्याच पद्धतीनं अप्पा धर्माधिकारी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं रामदासीकरण करून इथल्या बहुजनांच्या डोक्यामध्ये कर्मकांड बुवा बापू आणि थोतांड भरलं आणि समाजाचा सत्यानाश करण्याची ज्यांनी सुपारी घेतली विडा उचलला सरकार त्याचं समर्थन करतंय खरं तर हा निव्वळ शिवद्रोह आहे आपा धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्र भूषण देणं म्हणजे राम रहीम असेल किंवा आसाराम असेल त्याला भारतरत्न देण्यासारखं आहे कारण जाणीवपूर्वक चुकीचं आणि घाणेरडं वागणाऱ्या व्यक्तीचंच जर समर्थन होत असेल तर याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे माननीय शिंदे फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक धर्माधिकारींचं उत्तिकरण करण्यासाठी आणि एकाच घरात दोन दोन पुरस्कार म्हणजे नाना धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्रभूषण आप्पा धर्माधिकाऱ्यांना महाराष्ट्रभूषण याच्या अगोदर केंद्र सरकारने पद्मश्री म्हणजे यांच्या व्यतिरिक्त बहुजन समाजामध्ये क्वालिटीची माणसं नाहीत का विकृतींचं समर्थन करण्यासाठी सरकार शिवद्रोह्यांना सन्मानित करत आहे पाठीशी घालत आहे याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र निषेध आजही विरोध करू उद्याही करत राहू आणि सरकारचा हा खोटारडेपाना आम्ही महाराष्ट्रासमोर आणू सगळ्यात महत्त्वाचं नाना धर्माधिकारी हे त्यांच्या माध्यमातून माननीय हायकोर्टाचा सुद्धा अपमान करतात कारण माननीय उच्च न्यायालयाने रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा कुठलाही संबंध नाही असा कुठलाही पुरावा नाही शिवाजी महाराजांचा आणि रामदासांचा अन ऐतिहासिक त्याला कुठलाही पुरावा नाही असा फोटो ते घराघरामध्ये लावतात हे विकृतीकरण आहे याचासुद्धा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही निषेध करत असताना याचीच पावती म्हणून त्यांना महाराष्ट्र भूषण दिला असावा शिंदे फडणवीस सरकार हे शिवद्रोही आहे यांचा आम्ही या माध्यमातून अत्यंत कडव्या शब्दामध्ये जाहीर निषेध करतो